सातारा जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर एकूण रुग्णसंख्या 516 वर पोहोचली आहे। सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर फलटण तालुक्यातील तांबवे येथील 94 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता। मृत्यूपश्चात त्याचा स्त्राव तपासणीसाठी घेतला होता, तो आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी दिली। या बाधित रुग्णांमध्ये जावळी तालुक्यातील बेलावडे येथील 2 पुरुष व 2 महिला, निपाणी येथील 1 पुरुष व 1 महिला, काटवली येथील 1 पुरुष, गवडी येथील 1 महिला, तर रांजणी येथील 1 महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 1 पुरुष, खडगाव येथील 1 महिला, कुसवडे येथील 1 पुरुष, खटाव तालुक्यातील बनपूर येथील 4 पुरुष व 1 महिला, वांजोली येथील 2 पुरुष व 3 महिला, पाचवडे येथील 1 पुरुष, कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 1 पुरुष, शिरंबे येथील 1 पुरुष, तर कराड तालुक्यातील खराडे येथील 1 पुरुष व 2 महिला, तर पाटण तालुक्यातील तामिने येथील 2 पुरुष